व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी येथील शिववा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर 27 मे रोजी संपन्न झाले। या शिबिराचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पार पडले। शिववा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोना संकट काळात विविध उपक्रम राबविले गेले असून कोरोनामुळे रक्ताची नितांत गरज असून शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले असता त्या आवाहनास प्रतिसाद देत शिववा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला। शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ कराळे यावेळी उपस्थित होते। जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने 150 रक्तदात्यांचे रक्त संकलन केले असून शिबिर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सॅनिटायझर मास्कचा वापर करण्यात आला। यावेळी मच्छिंद्र कदम, डॉक्टर सचिन मुसमाडे, शिवसेना शहर प्रमुख सुनील कराळे, मच्छिंद्र कराळे, संपत महाराज जाधव, अण्णा म्हस्के, बाळकृष्ण महाराज खांदे, ॲडव्होकेट बबन निश शेळके, मुकेश देसरडा, सुहास महाजन आदी उपस्थित होते। शिबिर यशस्वीतेसाठी शिववा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते। माध्यमातून त्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी होतो आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं तुमच्या नावामध्ये शुभाचं नाव आहे म्हणून शुभाच्या नावाला शोभेल असं तुम्ही काम करत आला आणि या निमित्तानं त्यांच्या सुरुवातीपासूनच ते सामाजिक बांधिलकीची जपणूक करत सामाजिक बांधिलकीची जाण ठेवतात आणि नेहमी सामाजिक कामामध्ये पुढाकार त्यांचा असतो। सातत्यानं ते समाजाभिमुख कामं ते करत असतात। या निमित्तानं आत्ता महाराष्ट्रामध्ये रक्ताची गरज आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्याच्या शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। अनेक बाटल्या कलेक्शन ते आज करणार आहेत। समाजाची जी गरज आहे ते भागवण्याचं काम शिववा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतं। मध्यंतरी त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला। त्यांना म्हटलं वृक्षारोपण नुसतं करून चालणार नाही, ते वाचवण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे। त्यांनी टँकर घेतला आणि टँकरच्या माध्यमातून जे झाडं लावलेत रस्त्याच्या कडेला त्यांना पाण्याची व्यवस्था केली। अशा पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने शिववा प्रतिष्ठान काम करत आहे। आजही या ठिकाणी ते ब्लड डोनेशन कॅम्प घेऊन एक सामाजिक बांधिलकीचा उपक्रम या ठिकाणी ते त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं आहे। त्याबद्दल आदिनाथ कराळे आमचे मित्र आदिनाथ कराळे आणि त्यांच्या सगळ्याच ग्रुपला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आत्ताच माननीय नामदार साहेबांनी आता या ब्लड डोनेशन कॅम्पचं उद्घाटन केलं आहे। नामदार साहेबांचं पण अत्यंत बारकाईने लक्ष आपल्या राहुरी तालुक्यात नवे नगर जिल्ह्यात आहे आणि चांगलं काम त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी होते। त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो आणि शिववा प्रतिष्ठानला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो। पहिल्या दिवसापासून समाजातल्या लोकांना पडत अशी विविध समाजोपयोगी कामं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिववा प्रतिष्ठानचे वर्तन केली जात आहे। आदिनाथजी कराळे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे मित्र मनापासून आभार व्यक्त करेल की अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रतिकृतीचा अभ्यास न करता समाज याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी पहिल्या दिवसापासून वरती लोकांना जेवण देणे असेल किंवा आज आपण या ठिकाणी पाहिलं आज मुख्यमंत्र्यांच्या आवाहनासाठी रक्तदान करत असल्यासाठी त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की कायम अशा समाजासाठी उपयोगी पडणारा ही जी संघटना आहे त्याचं मी या ठिकाणी मनापासून आदिनाथजी कराळे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अशाच तालुक्यात विविध संघटनांच्या माध्यमातून या अशा कठीण कालावधीमध्ये समाजाला उपयोगी करणाऱ्या असं होतं की कोरोनाग्रस्त आता दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे तर भविष्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जशी घोषणा केली की आपल्याला रक्तदानाची खूप गरज आहे त्यामुळं सगळ्या मावळ्यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला रक्तदान करायचं आहे आणि रक्तदान त्या पक्षात आता 170 लोकांनी नोंदणी झालेली आहे। त्यापैकी आता काही कलेक्टर साहेबांचे काही आदेश असल्यामुळे एवढ्या लोकांचं रक्तदान एका टप्प्यात घेता येणार नाही त्यामुळे 2 टप्पे ठेवले आहेत। एक पुढच्या आता येत्या येणाऱ्या रविवारी आपण दुसरा टप्पा घेतला आहे, त्या टप्प्यात परत रक्तदान घेण्यात येणार आहे। आजचा कार्यक्रम आजचं उद्घाटन महाराष्ट्राचे नामदार राऊरी तालुक्याचे नामदार राजेंद्र तनपुरे व माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम आपल्याला कोणी कोणी सहकार्य केलेलं आहे राऊरी फॅक्टरी व जवळील परिसरातील सर्वच नागरिकांनी
आम्हाला भरभरून त्यांचं प्रेम आहे आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं. तुम्ही जनतेला काय आव्हान करतो कोविड-19 पासून? मी एकच आव्हान करू इच्छितो की सर्वांनी दक्षता घ्यावी आणि की येणारा काळ खूप भयानक असणार. मी सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की येणाऱ्या काळात जसजसं आता बाहेरचे लोक आपल्याकडे येणार आहेत तर कुणी येणाऱ्या लोकांची नावं लपू नये, त्यांना शाळेत नेऊन क्वारंटाईन करण्यात यावं आणि काळजी घ्यावी. आपल्या घरात राहून काळजी घ्या, जरी कामावर जात असतील तर प्रत्येकाने काळजी घेऊनच काम करा. विनम्र विनंती करतो. प्रतिनिधी ऋषी राऊतसह सागर भालेराव, OS News, राहुरी.